ते फार प्रेमानं देतायत असं समजू नका. नाईलाजानं देतायत, आपल्या सगळ्या गोष्टी दडवण्यासाठी शरण हे जाऊन मोदींना गेले आणि दिल्ली पुढं नमवण्याचं काम महाराष्ट्राला या दोघांनी महाराष्ट्राच्या केलेलं आहे. महाराष्ट्र कधीही दिल्लीला नमला नाही. आमची साधी अपेक्षा आहे, महाराष्ट्रात गुंतवणूक येत नसेल तर तुम्ही त्यांना जाब विचारला पाहिजे, भांडलं पाहिजे, वाद केला पाहिजे. पण गुजरातला काय गेलं की हे खालीच माना घालतात, काही बोलतच नाहीत. मी एकदा विधानसभेत म्हटलं, अहो काय चाललंय, सगळं तिकडं चाललं. एकनाथ शिंदे उभे राहिले आणि म्हटले, जयंतराव कालच मी नरेंद्र मोदींना भेटून आलो. मोदी साहेबांना भेटल्यावर, मोदी साहेबांनी मला भेटल्यावर सांगितलं की जय एकनाथ शिंदेजी आप चिंता मत करो, इससे बड़ा प्रोजेक्ट हम आपको देंगे. म्हटलं काय म्हटले, पंतप्रधान म्हटले इससे बड़ा प्रकल्प आपको देंगे. म्हटलं नक्की, हो म्हटले याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देतो असे प्राइम मिनिस्टर मला म्हटले. नक्की का? मोदी साहेबांचा जयंतराव शब्द आहे. मोदी साहेब एकदा बोलले की झाला विषय, तुम्ही कशाला हे करताय, आपल्याला मोठा प्रकल्प देणार आहेत. आता मोदी साहेबांचंच नाव घेतल्यावर, एवढ्या मोठ्या माणसाचं नाव घेतल्यावर आम्ही गप्प बसल्यावर ठीक आहे समजूत घातली. हे 1.5-2 वर्षापूर्वीची घटना. आता एकनाथ शिंदे साहेबांची मुदत संपलेली आहे. मी विचार करत होतो की एकनाथ शिंदे असं का म्हटले, सभागृहात खोटं तर बोलता येत नाही आणि मोदींना कळलं तर खुर्ची जाईल. मला असं वाटतं की हे दिल्लीला गेले होते नरेंद्र मोदी साहेबांना भेटायला, त्यावेळी त्यांनी बहुतेक त्यांना झापलं असेल की महाराष्ट्राची फार आता उद्योग आलेत महाराष्ट्रात, आता जरा एकदा मला गुजरातकडे सगळं घेऊन जायचंय, तुम्ही काही चर्चा करू नका आणि सारखं सारखं असं मला विचारायला येऊ नका, असं ते बोलले असतील अशी शंका आहे हा माझी. मग आता विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदेंना कसं असं सांगता येत ना की मी काल गेलो मला झापलं त्यांनी आणि सांगितलं नाही नाही तुम्ही काय तुम्हाला देणार नाही. म्हणून एकनाथ शिंदेंनी भाषण केलं की जयंतराव चिंता करू नका, मोदी साहेब मला म्हटल्यात की यापेक्षा मोठा प्रकल्प मी देतो, यापेक्षा मोठा प्रकल्प म्हणजे भोपळा देतो असं मोदी साहेबांनी त्यांना सांगितलं असावं अशी माझी शंका आहे. महाराष्ट्राची यांनी अधोगती केली, महाराष्ट्रातलं एकंदरच राजकीय वातावरण, सामाजिक वातावरण दूषित करण्याचं पाप या लोकांनी केलं. एक भारतीय जनता पक्षाचे आमदार महाराष्ट्रभर मोर्चा काढत फिरत होते मागच्या 3 महिन्यापूर्वी आणि हिंदू आणि मुस्लिम यांच्यात दरी निर्माण करण्याचं काम होतंय का बघण्याचा प्रयत्न केला. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचे आभार मानेन की त्यांनी त्यांचे मोर्चे मनावर कधी घेतले नाही. पण केव्हा राजकीय दृष्ट्या भारतीय जनता पक्ष अशा मुद्द्यांचा आधार घेते? आता काल परवा मी बघितलं ते योगी आदित्यनाथ आले आणि त्यांनी सांगितलं की बटेंगे तो कटेंगे हा योगी आदित्यनाथ आम्हाला येऊन सांगतोय. ह्याचा उत्तर प्रदेश मधला निम्मा उत्तर प्रदेश मुंबई भिवंडी ठाणे पुणे इथं नोकरीला आलाय आणि ह्यो तिकडे येऊन आम्हाला सांगतोय की बटेंगे तो कटेंगे. आता काय माणसांचे कीव करावीशी वाटते. हे भारताला आणि महाराष्ट्राला 18व्या शतकात घेऊन जायला लागलेले आहेत. मी मगाशी एके ठिकाणी उदाहरण दिलं, एलॉन मस्क नावाचा एक उद्योगपती आहे. हा एलॉन मस्क हा अमेरिकेत वेगळ्या कल्पना मांडतो आणि प्रयोग करायला लावतो वेगळ्या विद्यापीठांना आणि ती टेक्नॉलॉजी एकत्रित करून आपला प्रॉडक्ट काढतो. बराच श्रीमंत माणूस आहे. त्याने आता काय चर्चा सुरू केली आहे, मंगळावर इंटरनेट कसं चालू करायचं ह्याचं संशोधन करायला त्यांनी काही विद्यापीठांना कामाला लावले. मंगळावर म्हणजे अमेरिकेतली माणसं 22व्या शतकाचा विचार करतायत, आम्ही महाराष्ट्रात 21व्या शतकात प्रगती करू म्हणून आग्रह धरतोय आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सांगतायत कटेंगे बटेंगे तो कटेंगे. हा 18व्या शतकातला विचार हा महाराष्ट्राच्या पचनी पडेल असं मला वाटत नाही. आमचा नारा आहे की पडेंगे तो बडेंगे, तुम्ही शिकला तर तुमची प्रगती होईल. हे काटाकाटी हे महाराष्ट्राला कधी मान्य नाही आणि पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्राला कधीही या विचारानं आणि या मार्गानं जाण्याची इच्छा नाही.
आज खरं म्हणजे आयुष्यभर पुरोगामी विचाराची भूमिका घेणारी लोकं